मुजोर ट्रॅफिक पोलीस आणि आडमुठे नागरिक यामुळे एका 7 महिन्यांच्या मुलाची चांगलीच हेळसांड झाली आहे. एवढंच नाही तर या दोघांच्या विचित्र वागणुकीमुळे त्या 7 महिन्यांच्या मुलाच्या जीवाशी एक प्रकारे खेळ सुरू होता. ही घटना आहे 10 नोव्हेंबरची. संध्याकाळच्या 4 सुमारास मालाड SV रोड इथे मुंबई ट्रॅफिक पोलिसांची टोईंग व्हॅन घेऊन शशांक राणे नावाचा एक ट्रॅफिक अधिकारी आला आणि त्याने एक गाडी टोल केली. पण त्या गाडी चालकानं ट्रॅफिक अधिकाऱ्यांना गाडी टोल न करण्याची विनंती केली, पण अधिकारी ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हता. शेवटी गाडी चालकानं आपल्या सोबत असलेल्या महिलेला गाडीत बसून राहण्यास सांगितलं आणि हे पाहून ट्रॅफिक अधिकाऱ्यानं सेक्शन व्हॅन बोलावली, पण ती आली नाही. शेवटी त्या अधिकाऱ्यानं गाडीत बसलेल्या त्या राखी नावाच्या महिलेला चक्क गाडीतून उतरण्यास सांगितलं, पण ती महिला काही गाडीतून खाली उतरायला तयार नव्हती. शेवटी गाडीत 7 महिन्यांच्या त्या बाळासह बसलेल्या महिलेला टोईंग केलेल्या टोईंग व्हॅनने खेचत न्यायला सुरुवात केली. त्या महिलेसोबत असलेल्या पुरुषानं शशांक राणे नावाच्या त्या अधिकाऱ्याला गाडी थांबवण्याचीही विनंती केली, पण गाडी त्या अधिकाऱ्यानं थांबवलीच नाही. एकंदर मुजोर पोलीस आणि कारवाई टाळण्यासाठी आडमुठे भूमिका घेत बायको आणि 7 महिन्याच्या मुलाचा जीव धोक्यात टाकणाऱ्या त्या व्यक्तीचा व्हिडिओ फेसबुकवर चांगलाच व्हायरल झालाय. गाडीत बसलेल्या महिलेच्या सोबत असलेल्या पुरुषानंच 10 नोव्हेंबरला राखी नावाच्या महिलेचा फेसबुक प्रोफाईलवरून ही सर्व घटना फेसबुक लाईव्ह केली होती. दरम्यान संबंधित पोलीस अधिक कर्मचाऱ्याला निलंबितही करण्यात आलंय. कि मैंने अभी भी उनको बोला है कि ठीक है अगर वो मेरे से माफी मांग ले, क्योंकि जैसा मेरे साथ हुआ कल ना किसी और के साथ नहीं हो, ये सेम चीज. ठीक है, क्योंकि मैं भी नहीं चाहती कि वो निलंबित हो जाए, ऐसा कुछ है क्योंकि मेरे पास भी मुझे ऐसा लगा कि शायद निलंबित हो जाएंगे ऐसा कुछ, लेकिन मैं ये चाहती हूँ कि वो सबके सामने आके माफी मांगे.